केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात नागपूरच्या मैदानात काँग्रेसकडून आमदार विकास ठाकरे हे उतरलेले आहे आणि आज ते नामांकन अर्ज भरणार आहे आपण त्यांना विचारूया तयारी पूर्ण झालेली आहे कशा शक्ती शक्तीप्रदर्शन असणार आहे आज नाही शक्ती प्रदर्शन नाही आता सर्व शहरातील कार्यकर्त्यांना माहीत आहे नामांकन पत्र भरणार आहे तर स्वेच्छेने कार्यकर्ते येतील असं प्रदर्शन म्हणून आमचं असं काही नाही आहे अनेक नेते नामांकनाच्या दिवशी शक्तीप्रदर्शन दिसावं यासाठी गाड्या घोड्या पाठवतात तुम्ही यावेळेस गाड्या घोड्या पाठवल्या हो नाही काय कार्यकर्त्यांनी स्वतः सहभागी व्हावं असं तुमची इच्छा आहे मला वाटते लड़, की, की ही निवडणूक मी नाही लढून झाले या नागपूर शहरातील कार्यकर्ते निवडून लढू निवडणूक लढून झाले आणि त्यांचा उत्साह बघता मला वाटते की मला कोणाला जमायचे ते स्वतःहूनच सगळे नेते मंडळी आणि कार्यकर्ते येतील कारण की ही लढाई ही जी आहे लोकशाहीच्या विरोधातली आहे लोकशाहीच्या विरोधात जो पक्ष जातो आणि अपोजिशन नसली पाहिजे ही मानसिकता ज्यांच्यामध्ये असतात त्यांच्या विरोधातली लढाई आहे म्हणून सगळे आमचे घटक पक्ष इंडियातले एकजूट होऊन ही लढाई लढत आहे आणि म्हणूनच मला वाटतं सगळं सर, सर्व पक्षाचे कार्यकर्ते स्वतःहूनच प्रचाराला लागले आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी एक मोठं नाव आहे काय मुद्दे राहणार आहे त्यांच्याविरोधात प्रचारामध्ये नाही मूळ मुद्दा तर दहा वर्ष या देशात मोदीजींचं सरकार आहे हे सरकार आल्यापासून या देशाची स्थिती काय झाली या देशातील अपोजिशन नष्ट व्हावी यासाठी किती प्रयत्न झाले किती लोकांना जेलमध्ये टाकण्यात आलं किती सरकारे पाडण्यात आली आणि एकंदरीत या लोकशाही असलेल्या देशामध्ये लोकशाही नष्ट व्हावी आणि फक्त मीच राहावं या वृत्तीनं जर सरकार चालत असेल तर त्याला नकारात्मक प्रतिसाद या देशातील जनतेकडनं मिळणार आहे आणि याच मुद्द्यावर ही निवडणूक आहे नितीन गडकरी यांच्या प्रचाराचा मुद्दा नागपूर शहरात त्यांनी मागच्या दहा वर्षात केलेला विकास आहे तुमच्यात त्यांच्या विकासाबद्दल तुमचं काय मत आहे नाही विकासाबद्दल काय माझं काही मत नाही आता मी एका पक्षाने मी आमदार आहो माझ्या मतदारसंघातील लोकांनी मला निवडून दिला आहे आणि मला जो अधिकार मिळाला आमदार म्हणून तर मला विकास करावाच लागेल आणि म्हणून फक्त दहा वर्षातच काही विकास झाला नाही त्याच्या आधीसुद्धा चार वेळा खासदार विलास मुत्तेमार साहेब होते विलासरावजी देशमुख मुख्यमंत्री होते तेव्हाच्या काळापासून या शहराचा विकास होत आहे फक्त दहा वर्षात झालेला नाही नितीन गडकरी म्हणाले की मागच्या दहा वर्षात एक लाख कोटीच्या विकास निधी नागपूर मतदारसंघामध्ये खर्च करण्यात आला ही फक्त एक रील आहे अजून पिक्चर बाकी आहे म्हणजे आणखी त्यांचं मोठं स्वप्न दिसत आहे नाही कसं असं नागपूर शहराचा विकास व्हावा हे सगळ्यांनाच वाटतं परंतु जो जनप्रतिनिधी निवडून येतो विधानसभेत लोकसभेत महानगरपालिकेत त्या सर्वांचाच अधिकार असतो की आपल्याला जनतेने जो हक्क दिला आहे ज्यासाठी आपल्याला निवडून दिला आहे आणि निवडून आल्यावर आपल्याला शासन जे आपल्या हातात अधिकार देतात त्या अधिकारात शहराचं डेव्हलपमेंट कोणच्याही पक्षाचा प्रतिनिधी निवडून आला तर त्याला करावंच लागणार आहे आज तुमच्या नामांकन अर्जा भरताना सगळे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहे सोबतच नाना पटोले असेल विजय वरट्टीहार आहे हे देखील राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं हो सगळे लोक राहणार आहे सगळे कार्यकर्ते राहणार आहे मुख्य म्हणजे कार्यकर्त्यांचा उत्साह आहे कार्यकर्त्यांच्या आग्रहावर ही निवडणूक मी लढत आहे आणि माझी निवडणूक कार्यकर्ते मी विकास ठाकरे म्हणूनच लढवत आहे अनेक दिवसानंतर काँग्रेस पहिल्यांदा इथे एक संघ दिसत आहे नागपूरमध्ये हे जवळपास चाळीस वर्षानंतरचं चित्र आहे की काँग्रेस एक संघ होऊन लढत आहे आणि या शहराचा इतिहास आहे की तेरादा लोकसभेत जनतेने काँग्रेसचा खासदार पाठविलेला आहे तुमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की विकास ठाकरे यांचा विजय अडीच लाख मताधिक्याने होईल माझाही तोच अंदाज आहे आम्ही अडीच लाखाच्या वर निवडून येऊ सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्या लोकसभेमध्ये कोणते विधानसभा मतदारसंघ तुम्हाला चॅलेंजिंग वाटतात मला एकही विधानसभा मतदारसंघ चॅलेंजिंग वाटत नाही कारण की मी जो निवडणुका आतपर्यंत आठ निवडणुका लढलो आहो तो भाजपाच्याच मतदारसंघांमध्ये निवडून लढलो महापौर होतो विरोधी पक्षनेता होतो आमदार होतो तर हे दोन्ही मतदारसंघ भाजपाचे होते मागच्या वेळेस तेहत्तीस वर्ष भाजपाच्या ताब्यात असलेली सीट मी जिंकली आणि मला वाटते की नागपूर शहरामध्ये लोकांशी संबंध त्यांचेशी त्यांच्यासाठी धावून जाणं त्यांचे कामं करणं आणि याच्यावर सुद्धा निवडणुकीचा निकाल अवलंबून असतो शेवटला प्रश्न तुम्ही कुणबी समाजात नेता आणि एक मोठी होट बँक नागपूर शहरात कुणबी समाजाची आहे त्याचा किती फायदा होईल असं वाटतं तुम्हाला मला वाटतं बरेच दिवसानंतर हे चित्र आलेलं आहे आणि चांगल्या प्रमाणात त्याचा फायदा होईल ओबीसी म्हणून त्याचा एक फायदा मिळेल तुम्हाला या सर्वच घटक पक्षाचं आणि समाजापेक्षा कोणत्याही सर्वच समाजाचे लोक हे मतदान करतील कारण की ही निवडणूकच तुम्ही पहा देशात ही निवडणूक आहे लोकशाही संपवण्याच्या मागे लागलेल्या मोदी साहेबांविरोधात ही निवडणूक आहे ज्या पद्धतीनं ते मोठमोठ्या नेत्यांना टार्गेट करून जेलमध्ये या नाही तर आमच्या पक्षात या नाही तर सरकार तोडू हे सगळं करत आहे तर या देशातील जनता उघड्या डोळ्यानं पाहत आहे आणि मला वाटतं ते काही हे खपून घेणार नाही हे होते नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी मीच फक्त ही लोकसभा निवडणूक लढत नाही तर माझ्यासोबत माझे कार्यकर्ते देखील निवडणूक लढत आहे आणि त्यांनी ही संपूर्ण निवडणूक डोक्यावर घेतलेली आहे त्यामुळे आमचा विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कॅमेरामॅन व्यंकटेश सर तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट